हॅलो नमस्कार, आपल्या चॅनलवरच्या आणखी एका नवीन व्लॉगमध्ये मी वर्षा तुमचं अगदी मनापासून स्वागत करते. श्री बाहेर खेळायला गेलाय त्यामुळे मग तुम्हाला तो दिसत नसेल. आणि मी घालतीये कपड्यांच्या घड्या, कारण की हे जे कपडे आहेत हे गोव्यामध्ये मी घातलेले, तुम्ही पाहिला असेल, एक मिनिट दाखवते. आणि खूप जणींनी विचारलं होतं मला की कुठून वगैरे तू खरेदी केलेस हे ते. तर हे बघा, हे वेस्टर्न क्लॉथ आपण रेग्युलर काही वापरत नाही, कुठे बाहेर गेलो वगैरे तर ह्याला एवढं काही प्रेस करून ठेवायची पण गरज नाही, कारण की हे अगदी म्हणजे एका छोट्याशा अशा मुठीमध्ये बसतील एवढे हे होतात. आणि याच्यावरती गुढ्या जरी पडल्या तर ओळखतात. आणि जेव्हा केव्हा वापरायचे त्यावेळेस काढून मग आपण कुठे ट्रिपला जायचं तेव्हा प्रेस करून घेऊ शकतो. तर मी हे असे ठेवते कारण जागा पण थोडी कमी व्याप्त आहे. हे बघा, हे केवढं असं होतं. त्याची घडी घालून ठेवते मी. म्हणजे काय, आपण जे कपडे रेग्युलरमध्ये सतत सतत वापरत नाही, कधीतरीच ऑकेजनली वापरतो, तर ते कपडे व्यवस्थित ऑर्गनाईज करून जर ठेवले तर जागा पण कमी व्यापतात. सोबत आपल्याला पण माहिती असतं की कोणत्या ऑर्गनायझरमध्ये कोणते कपडे आहेत, कारण मला बऱ्याच जणींनी विचारलेली कमेंट आहे की ताई तू कपडे कसे ऑर्गनाईज करून ठेवतेस. तर मी काय करते, जे काही वापरत नाही कपडे ते एका ऑर्गनायझरमध्ये, जे वापरते हे असं बंद करून फुल करून ठेवते. आणि मग एक सेक्शन करते एका बाजूला, त्याच्यामध्ये जे कधीतरी आपण वापरणार आहोत ते असे वेगवेगळे सेक्शन करून ठेवते. असं व्यवस्थित ऑर्गनाईज करून ठेवल्यास आपल्याला हेडेक होत नाही, ॲट द एंड ते सगळं आपल्याला आवडत असतं, त्यामुळे मग ते घोळ होतं सगळे घालायचे डेलीचे कपडे तिथेच. आणि माझं स्टार्टिंग फेजमध्ये व्हायचं तसं की कोणते कपडे कुठे आहेत आणि कोणते प्रेस करायचे, कोणते ऑकेजनली आहेत, कोणते ट्रॅडिशनल आहेत, सगळा राडा 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 असायचा. तर मी काय करते, असं किती का राडा होईना पसरवून ठेवायचे, त्यातले सेक्शन करायचे, ऑर्गनायझर घ्यायचे, वेगवेगळ्या ऑर्गनायझरमध्ये वेगवेगळे ठेवून एक साईड आहे त्या बाजूला कधीतरी घालायचे, त्यानंतर ट्रॅडिशनल, त्यानंतर मग असं व्यवस्थित ऑर्गनाईज केलं ना मग लोड पण येत नाही, आपल्याला सोपं जातं. तर मी एकदा नक्की ते दाखवेन तुम्हाला. तर हे मी आता आवरून घेते पटपट पटपट, कारण जास्त बडबड केलं तर व्लॉग खूप मोठा होईल. पुढे खूप इंटरेस्टिंग व्लॉग आहे, कारण की मी एक सुंदरशी रेसिपी तुम्हाला दाखवणार आहे. यांच्या पायाला लागले, तुम्हाला माहिती आहे फ्रॅक्चर झालेल्या पायात घोट्यामध्ये, सो त्यासाठी त्यांच्यासाठी एक हेल्दी डिश पण मी बनवणार आहे. तर ती कोणती आहे, त्यासोबतच पुढे बरेच काही इव्हेंट असणार आहेत व्लॉगमध्ये, त्यामुळे स्टे ट्यून, व्लॉग शेवटपर्यंत पाहत राहा. कारण की जर तुम्ही मिस केला तर मग तुम्हाला असं वाटेल अरे हा कधी श्रीचा म्हणजे नवीन कोर्स सुरू झाला किंवा श्री काय करतोय आता, या सगळ्या गोष्टी तुम्हाला त्यात दिसतीलच. सो स्टे ट्यून. आणि एक दोन छानशी एक रेसिपी तर खूप सुंदर दाखवणार आहे, दोन म्हणण्यापेक्षा एक एकदम आपल्यातून रेसिपी आहे, हेल्दी आहे, त्यामुळे पात्र. तर देवाला दिवा लावून झालेला आहे, तुळशीला पण दिवा लावलेला आहे, तर देवाचा दिवा वगैरे लावून झालाय. आणि हे गेलेत श्रीला घेऊन लाटीकाटीच्या तिथे, कारण की खूप दिवसांनी चाललेलं त्यांचं की त्याला घ्यायचं ॲडमिशन, पण यांना वेळ मिळत नव्हता आणि पायाला लागल्यामुळे त्यांना थोडासा वेळ घरी आहे. तर ते म्हटलं की जास्त चालत नाही, फक्त त्याला तिथे ॲडमिशन घेतोत. आणि त्याला लगेचच मी म्हणजे त्याचा एक तास झाल्यानंतर त्याला सोबत घेऊन येतो, मग त्यामुळे ते गेलेत दोघं जण. कपड्यांच्या गड्या वगैरे झालेल्या आहेत, तर आता मी तुम्हाला दाखवते. या बाजूला माझी आज खूप खूप म्हणजे प्रचंड अशी धावपळ झाली आहे, त्यामुळे तुम्हाला दिसत असेल अक्षरशः रडले मी थोडंसं. कारण कसं, एकतर माझा हा हात जो आहे तो बऱ्याच दिवसांनी दुखतोय डावा हात, आणि त्यासाठीची जी ट्रीटमेंट घ्यायची आहे प्रॉपर ट्रीटमेंट तीच होत नाही आहे घेणं, कारण वेळेअभावी असेल, यांच्या जॉबमुळं असेल, किंवा बऱ्याच गोष्टी आहेत ज्या होत नाहीत, त्यामुळे मग ते थोडंसं त्रासदायक होत होतं. सो आता मी डिसिजन घेतलं की उद्या काहीही झालं तर पहिले मला हॉस्पिटलमध्ये जायचं. पण असं होतं ना की आता जायचं होतं मला दवाखान्यात, पण यांच्या पायाला लागलं मग त्यांची काळजी घेणं पण गरजेचं आहे. आणि त्यांच्या त्या सगळ्या ह्याच्यामध्ये त्यांना वरतून खाली पण येता येईना असं झालं ते, त्यामुळे मग पायामुळे चालता येईना, तर कुठे दगदग करायला लावावं म्हणून मी थोडंसं अवॉइड केलेलं. तर पण मला आज खरंच खूप त्रास होतोय हाताचा. सो असो आता मी स्वयंपाकाची तयारी करून घेते आणि त्यानंतर मग पुढचं रुटीन दाखवते. मी काय रुटीन म्हणण्यापेक्षा मी काय बनवणार आहे, कशात बनवणार आहे, ते सगळं काही तुम्हाला पाहायला मिळेल. सो स्टे ट्यून. आणि आता मी किचनमध्ये आले. बऱ्याच जणींनी तुम्ही सांगितलं होतं मला की केस वरती बांधत जा, जरी ते धुतलेले असले तरीसुद्धा, वाळलेले नसले तरीसुद्धा स्वयंपाक करताना केस नेहमी वर बांधायचे. सो मी आता आंबाडा घातलेला आहे,
तर आज माझ्याकडे द इंडस व्हॅली म्हणून एक प्रोडक्ट आलेला आहे, जे प्रोडक्ट किचनशी रिलेटेड आहे. मे बी त्यांनी माझ्या ब्लॉग बघितले असतील तर खोलून बघूया, कारण की जास्तीत जास्त माझा भर असतो तो म्हणजे इथे वेलकम टू हेल्दी कुकिंग विथ, कारण की मी मेजॉरिटी जे प्रोडक्ट्स यूज करते कुकिंगसाठीची जी भांडी असतात माझी ती लोखंडाची असतात. तर त्यांनी मला हे पाठवले, बघूया कसं आहे ते. खोलून दाखवते मी तुम्हाला इन्फॉर्मेशन दिली होती. असं हे छानशा पॅकेजिंगमध्ये मला रिसीव झालेलं आहे आणि याच्यामध्ये द इंडस व्हॅलीचा फ्राय पॅन आहे. आज मी तुम्हाला एक हेल्दी असा पदार्थ बनवून दाखवणार आहे, हेल्दी फ्राय पॅनमध्ये हेल्दी पदार्थ, आणि तो सुद्धा श्रीमंत सरकारांसाठी. तर चला मग आणि त्यांच्या रिएक्शन पण पाहू, हे बनल्यानंतर त्याची टेस्ट असेल किंवा हे कसं वर्क करतं हे सुद्धा मी तुम्हाला रिव्ह्यू सांगेनच, कारण याच्यात जेव्हा मी बनवेन त्यावेळेस तुम्हाला सांगू शकेन की हे नेमकं कसं आहे आणि तुम्ही हे परचेस करावं की नाही. तर मला वाटतंय की याची पॅकेजिंग किंवा हे प्रोडक्ट पाहून अतिशय छान आहे, तरी सुद्धा एकदा कुकिंग करू याच्यावरती. नंतर मग मी सांगते तुम्हाला की हे ॲक्च्युअलमध्ये कसं आहे आणि याच्यामध्ये काय काय चांगल्या गोष्टी आहेत त्यासुद्धा. चला किचनमध्ये मी तुम्हाला बनवून दाखवते याच्यामध्ये काय ती स्पेशल डिश आणि हेल्दी डिश पण सोबतच याचा रिव्ह्यू सुद्धा. आता तो स्पेशल पदार्थ मी बनवणार आहे ते सुद्धा या इंडस व्हॅलीच्या नवीन पॅनमध्ये, तर बघूया. आणि हेवी पण आहे मस्त एकदम आणि हँडल करायला एकदम हँडी आहे, त्यासाठीचे इथं साहित्य तुम्हाला दिसत असेल. ओला नारळ घेतला आहे मी, ड्रायफ्रुट्स घेतलेत, वेलची घेतली आहे आणि आता याच्यासोबतच आपल्याला लागणार आहे साखर. आता मी गॅस ऑन केला आहे आणि त्याच्यावरती हा फ्राय पॅन ठेवला आहे आणि यानंतर याच्यामध्ये मी टाकते ओल्या नारळाचा किस. तुम्ही खिसून पण घेऊ शकता पण मला थोडंसं हे जास्त बारीक हवं होतं म्हणून मी मिक्सरमधून घेतलं आहे वाटून. आणि आता त्याच्यामध्ये मी साय टाकली आहे साधारण 3 चमचे आणि साय छानपैकी मिक्स करून घ्यायचं. त्यानंतर मी याच्यामध्ये टाकते 1 वाटी साखर, कारण की हा जो किस आहे ओल्या नारळाचा तो 1.5 वाटी होता, मग 1 वाटीचं प्रमाण मी याच्यासाठी घेतलेलं आहे. पुन्हा आपल्याला हे छान पैकी मिक्स करून घ्यायचंय. खरंच हे इंडस व्हॅलीचं जे कुकवेअर आहे ते मी फर्स्ट टाइम ट्राय करते ऍक्च्युली आणि एक्सपिरियन्स अमेझिंग आहे, कारण या स्टेजला सगळ्या बाजूने हीट समांतर जी असते ना ती प्रोव्हाइड होत नाही आपल्या इतर कुकवेअर मध्ये, पण इकडे तुम्ही पाहू शकता सगळ्या बाजूनी सेम हीट प्रोव्हाइड करत आहे. जसं की तुम्ही माझे नेहमी ब्लॉग पाहतात आणि रेग्युलर जे माझे व्ह्यूअर्स आहेत त्यांना माहिती आहे की माझा जास्त फोकस असतो तो हेल्थ फ्रेंडली गोष्टींकडे, किंवा म्हणजे मी जे काही चेहऱ्यावरती लावते असेल किंवा मी जे आहारात घेते किंवा ज्यांनी माझं डाएट पाहिलं त्यांनी पाहिलं असेल की मी लोखंडाच्या कढईमध्ये वगैरे जेवण बनवते शक्यतो आणि तवासुद्धा लोखंडाचाच वापरते, कारण ते हेल्थच्या दृष्टिकोनातून जास्त उपयोगी असतं. सो आज जे प्रोडक्ट मी तुम्हाला सांगते ते आहे इंडस व्हॅलीचं आणि अतिशय उत्कृष्ट आहे. दुसरी गोष्ट हे हेल्थ फ्रेंडली आहे त्यामुळे मला जास्त आवडलं. आणि हे जे कुकवेअर आहे हे बनवताना एक तर याला हँडल आहे त्यामुळे आपण इझिली म्हणजे असं नाही की पटकन धरायला गेलो आणि भाजलं. लेडीच्या बाबतीत हा पार्ट खूप चांगला आहे असं मला वाटतं, कारण याला खूप छान असं हँडल आहे. तिसरी गोष्ट महत्त्वाची म्हणजे याचं जे स्टील आहे ते चांगल्या क्वालिटीचं आहे आणि इकडे जरी ते तापलेलं असेल तरी इथं अजिबात हे पोळत नाही, याच्यावरती कोटिंग नसताना सुद्धा हे खूप छान आहे. आणि मेन गोष्ट म्हणजे हे सगळ्या बाजूने सेम हीट प्रोव्हाइड करतं, म्हणजे कुणीकडे करपलं कुणीकडे कच्चं राहिलं असं होत नाही. आणि त्यापेक्षा छान म्हणजे हे क्लिनिंगला अतिशय सोपं आहे. तुम्ही क्लीन करताना त्यावेळी म्हणजे मी तुम्हाला दाखवेन हवं तर जेवण झाल्यानंतर जेव्हा आपण ब्लॉगमध्ये पुढे भांडे घासू त्यावेळी की हे इतर भांड्यांच्या तुलनेत किती लवकर छान असं क्लीन होतं. आणि याच्यामध्ये पूर्णपणे 3 लेअर मेटल वापरलेलं आहे, हे जे तुम्हाला धातू दिसतोय तो 3 लेअरचा आहे आणि नॉनस्टिकपेक्षा हे अतिशय उत्तम आहे. त्यासोबतच 85% जे न्यूट्रिशन्स असतात जेवणातले
ते लॉस न करता ते लॉक करतं, म्हणजे तुमचं जे जेवण बनतं ते एकदम जास्त हीटवर असू दे किंवा लो हीटवर, पण तरी सुद्धा त्यामधले जे न्यूट्रिशन्स आहेत ते आपल्या शरीराला मिळणं जास्त गरजेचं असतं. आणि बऱ्याचदा कुकवेअरमध्ये काय होतं, आपण कुकिंग करतानाच बरेचसे न्यूट्रिशन्स निघून जातात आणि ते आपल्याला पुरेसे मिळत नाहीत, तर तो एक पार्ट मला छान वाटला याच्यामध्ये. आणि हो, द इंडस व्हॅली हे क्लेम करतात की हे जे प्रोडक्ट आहे त्याला अजिबात गंज चढत नाही, आणि दुसरी गोष्ट हे लॉंग लास्टिंग असून टिकाऊ सुद्धा आहे. त्यांची भरपूर सारी रेंज आहे ज्यामध्ये फ्राय पॅन आहेत किंवा मग भरपूर सारे तवे अवेलेबल आहेत, कढाई आहेत, त्यामुळे तुम्हाला ते जर मागवायचं असेल तर लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते. तर मला तर हे प्रोडक्ट प्रचंड आवडलंय, तुम्हाला सुद्धा जर हे मागवायचं असेल तर मी तुम्ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या लिंकवर जा आणि माझा कुपन कोड जर तुम्ही यूज केला तर तुम्हाला 15% म्हणजे चक्क 15% या प्रोडक्टवर ऑफ मिळेल. सो जर तुम्हाला घ्यायचं असेल तर नक्की घेऊ शकता. तर इथे खोबरं आणि म्हणजे जे ओलं नारळ होतं ते आणि साखर मस्तपैकी मेल्ट झालेलं आहे, तुम्ही पाहू शकताय. तर आता मी काय करते, हे एका ताटामध्ये काढून घेते. 2 मिनिटासाठी हे झाकून ठेवलं होतं मी आणि त्याच्यावरती जे ताट ठेवले त्याच्यात तूप घातलेलं 1 चमचा, ते छान मेल्ट झालं आहे. तर आता पसरवून घेतलं आणि हे जे सारण आहे ते आपल्याला या प्लेटमध्ये ओतायचं आहे. मी वड्या बनवणार नाही आहे नारळाच्या, काय बनवणार आहे ते थोडंसं होल्ड करा, लगेच लक्षात येईल तुमच्या. आणि हे सगळं किती छान दिसते बघा, छान पसरवून घेते मी, पण जास्त पातळ लेअर पसरवायचा नाही आहे, जरासा जाडसरच ठेवायचं आहे. त्यानंतर ड्रायफ्रुट्स वगैरे याच्यावरती तुम्ही घालून घेऊ शकता जे तुमच्याकडे अवेलेबल आहे. ते टाकलेले ड्रायफ्रुट्स याला छानपैकी चिकटावेत यासाठी आणखी एकदा मी फुलपात्र आणि हे फिरवून घेते. याच्यामध्ये जे जे इन्ग्रेडियंट्स घातलेले आहेत ते सगळे सुपर डुपर हेल्दी आहेत, त्यामुळे तुम्ही कुठल्याही पेशंटला हे घेऊन गेलात तर तो खरंच खूप खुश होणार. आता इथं आपण वड्या पाडतो जनरली खोबऱ्याच्या, पण मी वड्या नाही करणार आहे तर एका टोपणाच्या, गोल टोपणाच्या मदतीनं गोल आकार म्हणजे लाडवासारखा आकार याला देणार आहे. नंतर लागलीच हे काढून घ्यायचं नाही, थोडंसं थंड होऊ द्यायचं. तयार आहेत आपले हेल्दी असे ओल्या खोबऱ्यापासून ड्रायफ्रुट्स घालून तयार केलेले असे टेस्टी अँड हेल्दी लाडू. तर बघूया श्रीमान सरकारांना आवडतात की नाही, दाखवून बघू, टेस्ट करतील ते आणि मग सांगतील तुम्हाला त्यांचा रिव्ह्यू. तर आय होप तुम्ही पण हे नक्की ट्राय कराल, कारण की वड्या तर आपण नेहमीच बनवतो आणि तेच ते खाण्यापेक्षा थोडंसं काहीतरी वेगळं, त्याचा आकार वेगवेगळा तुम्ही देऊ शकता, जसं की हर्टचा शेप देऊ शकता. आणि हे सेट खूप छान होतं माहिती का. आणि आता इकडे मी भाकरी बनवून घेते आणि एक काहीतरी भाजी बनवणार आहे मस्त. आता भाकरी करायला सुरुवात करते आणि पाण्याचा आवाज तुम्हाला येत असेल तर फिल्टर लावलेला आहे त्यामुळे थोडासा आवाज येतो, सो इग्नोर करा. आणि रात्रीच्या वेळी शक्यतो भाकरीच असतात आणि कधीतरी मग वेगळं काहीतरी हलकं हवं असेल तर मग खिचडी किंवा दलिया असं पण करते मी, पण आज भाकरीचाच बेत आहे. तर भाकरी आणि काय भाजी बनवणार आहे ते पण दाखवेल सोबतच तो स्पेशल मेनू. सो थोडंसं माझ्या चेहऱ्याला इग्नोर करा, खूपच त्रास होतो अशात मला हाताचा, काय करू ते कळत नाही. सो उद्या मी नक्की दवाखान्यात जाणार आहे, मी ठरवलंय अक्षरशः, म्हणजे मी शब्दात नाही सांगू शकत तेवढं दुखतोय हा भाग आणि हे. आणि इथं कसं असतं माहिती का, आपण एकटे आजारी असलो तर त्यावेळी मग पटकन आपल्यावरती त्या गोष्टीचा विलास करणं हे ते शक्य होतं, पण जरा दुसरं कोणी आजारी पडलेलं असेल किंवा आता यांच्या पायाला लागलं तर आपलं मांडायला ते नको वाटतं थोडंसं, म्हणून थोडं वाटत होतं मला. पण उद्या बघूया कसं काय होतं ते, कारण यांना थोडंसं जरी चालायला आलं तर मग ते शक्य होणार दवाखान्यात जाणं, नाही तर मग माझं मला एकटीला शिकावं लागणार आहे, तोच एक बेस्ट ऑप्शन आहे आता माझ्यासमोर. मी तर सांगेन की माझ्यासारखं अजिबात बनवू नका, दुसऱ्यावर डिपेंडेड असणं खूप जास्त घातक असतं, काही काही वेळा ते आपल्याला त्रासदायक होतं आणि मग आपण वाट बघत बसतो की आता मला कोणीतरी हॉस्पिटलला घेऊन जाईल वगैरे. तर स्वतः आपण या गोष्टी शिकायला हव्यात. इथं पाहू शकताय तुम्ही आणि आता भाकरी झालं, असं स्वीट जास्त बनत नाही आमच्यात, पण ठीक आहे ना, आता यांना पण थोडंसं गोड आवडतं, म्हटलं चला त्यांच्या आवडीचा बनवूया पदार्थ एकतरी, म्हणजे त्यांना पण असं स्पेशल फिलिंग येईल जरा की बाबा चला मी आजारी आहे किंवा तर माझ्यासाठी पॅम्पर करते कोणतरी, मला ही एक वेगळीच फिलिंग असते. तुम्हाला वाटतं की नाही, किंवा आपण आजारी असतो कोणी जर आपल्याला विचारलं नाही की काय झालंय किंवा म्हणजे आपल्या विचारपूस नाही केली तर किती वाईट वाटतं ना, तर तसंच असतं. त्यामुळे थोडंसं स्पेशल अटेन्शन दिलं की पुढच्याला असं वाटतं की
येस आपलं काहीतरी व्हॅल्यू आहे. सो त्यासाठी त्यांना पण ते वाटलं पाहिजे आपल्याकडून, आणि वेळच्या वेळी या गोष्टी आपण बोलल्या पाहिजेत, एक्सप्रेस केल्या पाहिजेत, आपल्या कृतीतून त्या दाखवल्या पाहिजेत, म्हणजे पुढच्याला सुद्धा जगण्यामध्ये आनंद वाटायला लागतो. तर चपातीच्या तुलनेत भाकरी खूप कमी लागतात, आणि राहिलेल्या भाकरी पण मी आता पटपट करून घेते, कारण की एकदा स्वयंपाक झाला ना की खूप मोठं काम झाल्यासारखं होतं, आणि पुढे मग आणखी एडिटिंगचं काम असतंच. सो ही शेवटची भाकरी आहे. आठवड्यातून एकदा मी सगळ्या कपड्यांच्याकडे व्यवस्थित फोल्ड करून ठेवत असते ऑर्गनायझरमध्ये. स्त्रीचे वेगळे, यांचे वेगळे, माझे वेगळे, डेली घालायचे वेगळे, ट्रॅडिशनल वेअर वेगळे, तर त्यामुळे आज बरंच माझ्या चेहऱ्यावर मग अशी जो काही फ्रेशनेस होता तो आता दिसत नसेल, कारण खूप वेळ गेला माझ्या त्याच्यामध्येच की ते सगळं आवरण्यात आणि फोल्ड करून ठेवण्यात. ॲक्च्युली त्याच्यावरच मी व्लॉग केला असता तर बरं झालं असतं असं नंतर मला वाटायला लागलं, पण म्हटलं आपण डिरेक्टली तुम्हाला वॉर्डरोब टूरच देऊया म्हणून मग मी राहू दिलं ते. पण खूप जास्त लोड होता आज पूर्ण दिवसभरात, आणि हे वरती असल्यामुळे सतत मग चहा असेल वर नेऊन द्या सगळ्या गोष्टी असं व्हायला लागले, कारण की खाली थांबावं तर खाली वॉशरूमचा प्रॉब्लेम आहे. तर या इथं आपली भाजी शिजती आहे, मटारची भाजी आहे, आणि या बाजूला आपल्या भाकरी सुद्धा झालेल्या आहेत. तर माझं बऱ्यापैकी आवरलं किचन मधलं, आणि श्री सुद्धा आलेला आहे, तर त्याला विचारूया आजचा क्लास कसा होता आणि फर्स्ट डे त्याचा कसा होता लाटीकाटीचा. बोलवलंस ग, तू आज गेलेला ना लाटीकाटीला, तर कसं वाटलं तुला? खूप म्हणजे खूप मस्त. ब्रेक पण मिळते, दोन वेळा ब्रेक. होय, आधी ब्रेक आणि नंतर खेळायचं लाठी काठी. आणि पहिल्यांदा गेलं गेलं काय घेतात? हो, प्रार्थना पण घेतात. हो का? प्रार्थना घेतात, ब्रेक घेतात, आणखी लाठी काठी घेतात. कशी खेळतात बघू? असं 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 पण घ्यायचं. तू खेळून पण तू शिकलंस मग दाखवणार तुझ्या सगळ्या फ्रेंड्सना. स्वयंपाक पण झालेला आहे, तर आता मी असं सर करते म्हणजे जेवतानाच त्यांना विचारते कसं झालंय ते, कारण तुम्ही पाहिले भाकरी आणि वाटाण्याची भाजी केली, तर आता मी हे सगळं तिकडे घेऊन जाते आणि जेवायला घेतात. हे तर कांदा फोडला जातोय, पाय दाखवते या स्थितीमध्ये आहे, आणि आता जेवायला घेतलंय आम्ही. तर आता श्रीमंत सरकारांचा रिव्ह्यू बघू. हे काय नेमकं? लाडू आहेत ड्रायफ्रुट्सचे, म्हणजे ओलं नारळ आहे ना खोबरं त्याचे. वाव, म्हणजे मी इंजर्ड झालोय म्हणून मला हेल्दी हेल्दी पदार्थ खायला मिळायला लागले. बघा खाऊन कसं वाटतंय, टेस्ट सांगा मला. एक नंबर, मस्त खोबरं एवढं छान भाजलेलं आहे. पांढरं जास्त दिसण्यापेक्षा ना ब्राऊन भाजलं गेलं तर टेस्ट उतरते. बऱ्याच वेळा दिसण्यासाठी काही जण कच्चच भाजलं ते खमंग खमंग लागायला लागलं ना. थँक्यू बरं का माझ्यासाठी बनवलं स्पेशल पदार्थ. खूप नशीबवान आहे खरं तुम्हाला सांगतो, मला खूप नवीन नवीन पदार्थ खायला मिळायला लागले, छान टेस्टी झालेले. ट्राय करून बघा नक्कीच. काजू नको खायला पाहिजे, काजू तेवढे कक्का किकी माय म्हणतो अंडे जेवढा तेवढा म्हणतो अंडे हे ठरलेलं आहे तुझं कशा बसलं तुझ्या पायाला हे झाल्यामुळे. हे प्लास्टर असले पण मला बसता येणार नाही फोटो करू, आणि वर्षाला माझी खूप काळजी घ्यायला लागली त्याबद्दल थँक्यू. आणि तर तुम्हाला दिसत असेल वाढून घेतले, आम्ही तर आता जेवण करून घेतो आणि मग भेटतो तुम्हाला. तर या इथं तुम्हाला दिसत असेल एवढी सगळी भांडी पडलेली आहेत, तर आता हे मी सगळी घासून घेणार आहे, इथलं बऱ्यापैकी आवरणार आहे आता, आणि तुम्हाला दाखवते मी या इथं उद्यासाठी हे वाटाणे भिजत घातलेले आहेत. काल मटकी होती, आज वाटाणे, आणि हे झाकून ठेवते, आणि इथलं पण आता आवरायचं आहे मला, तर ते आणून घेते अगोदर. मित्र बनवलाय, किती लवकर मित्र बनतात रे तुझे. माणूस नाव आहे नाही दुसऱ्याच आहे.
तिचं नाव काय सांगू? परी. परी अय्या तुला फ्रेंड पण आहे. हा आणखी बनवलंय मी. अच्छा ठीक. व्हिडिओला नक्कीच लाईक करा आमच्या. हो का? हो का? हो का? पण तुम्ही मामा शाल का असं हलत डुलत का बोलता हो? एका जागी बसून का बोलत नाही तो? मला हल्ल मस्ती अग कुठला.